नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम गुड मॉर्निंग मित्रांनो। आता सकाळचे 6 वाजलेत आणि मी आता इकडे मी आलेला आहे। हीच बघा सूर्य नदी आहे मित्रांनो, आणि तुम्हाला काल पण दाखवलेली। तर मित्रांनो, माझा व्लॉग हा इथूनच स्टार्ट होतो मित्रांनो, कारण की इथे मला सर्वात बेस्ट आवडते लोकेशन। तुमचं मनापासून आभार आहे माझे व्लॉग तुम्ही बघता मित्रांनो। तुम्हाला शुभ गुड मॉर्निंग मित्रांनो। इथे आल्यावर मित्रांनो थोडंसं फ्रेश वाटतं, एकदम सकाळचं वातावरण एकदम खूपच छान असं वाटतं इथे। आणि बघू शकता इकडे हा हायवे आहे, ही माझी गाडी ज्यावर मी रोज अप डाऊन करतो मित्रांनो। पाणी किती भारी दिसते, पूर्ण पाणी आहे मित्रांनो। इथून महालक्ष्मी गड दिसतो बघा इथं मित्रांनो। हे जॉबसाठी ही धावपळ करावी लागते आणि मला रोज सकाळी जवळजवळ मी 4 वाजता उठतो आणि फ्रेश होतो, नंतर मग कामावर निघतो। आणि मित्रांनो, जसं होईल तसं मी व्लॉग बनवत आहे मित्रांनो। तर माझ्या व्हिडिओला लाईक पण करा, आणि मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। आता आपण वडाखडकोना तिकडे आलेले आहोत मित्रांनो। आसरी गड आहे मित्रांनो। ह्या डोंगराचं मला नाव नाही माहीत, पण हा बघा इथे सूर्यदेव खूपच छान आता उद्गम होईल। आणि हा आपले आसरीगड आहे, गंभीरगड सांगत होतो पण आसरीगड आहे मित्रांनो, बघू शकता। आणि हा हायवेच आहे मित्रांनो। टाइम झालेला आहे 6:15 झालेला आहे मित्रांनो, कामावर तिथे पोहोचावं लागेल, जवळजवळ 1 तास तर लागतोच, कारण की मित्रांनो जॉबसाठी जावंच लागते। आणि तशी घरची परिस्थिती कमी, गरीब असल्यामुळे आम्हाला थोडं जावं लागेल कामासाठी मित्रांनो। चला तर मित्रांनो, तुम्ही बोईसर रोडला आता सध्या कधी आले तर जरा सांभाळून दिवसा किंवा रात्री। तर इथे रस्त्याचे काम चालू आहे मित्रांनो, आपण जोरात स्पीडने जातो पण इथे मला पण एक दिवस नाही समजलं। इथे रस्त्याला काम चालू आहे मित्रांनो नागझरी इथे, तर इथे आलं की थोडं समजून जा की इकडे काम चालू आहे असं पुलाचं, कारण की आपल्या कसा वेगाचा अंदाज येत नसतो आणि एकदम स्पीड ब्रेक वगैरे आहे तिथे। तर काम चालू आहे आणि थोडंसं बाजूला रस्ता किल्ला आहे असं इकडनं, आणि तुम्ही व्यवस्थित जा मित्रांनो। आता कंपनीमध्ये एंट्री करत आहे आणि माझा टाईम झालेला आहे आणि आज थोडा यायला उशीर झालेला आहे। तर मित्रांनो आपण भेटूया संध्याकाळी, तर चला मित्रांनो। मित्रांनो कामावरून सुटलो आणि लवकर रस्ता आहे बोईसरचा तो आपण पुढे आला, आणि मित्रांनो आता घरच्या दिशेने जात आहे। आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता इकडे हे खूपच छान दिसले। खूपच छान आहे हे, मी एकदा पण नाही गेलेलं अजून, पण बघू एकदा त्याचे तिथला व्लॉग बनवीन मित्रांनो। सारोटी जो हायवे आहे त्या रोडला आता परत जात आहे घरी। तर मित्रांनो घाईघाईत लवकर बोईसरमधून निघालो, कारण की ट्रॉफिक खूप असते, त्यासाठी लवकर निघालो मित्रांनो। तर चला आपण जाऊया पुढे। आता मित्रांनो आपण वडाखडकोना इथे पोहोचलेलो आहोत। संध्याकाळचा थोडे संध्याकाळ झाली आहे, रात्रीसारखी हॉटेल आहे मित्रांनो। रोजचा प्रवास हा खूप कंटाळा येतो मित्रांनो, पण काय करू जॉबसाठी जावं लागते मित्रांनो। आत्ताच आलो आणि फ्रेश झालो आणि आता बसलोय इथे। आणि मित्रांनो हा 52 किलोमीटरचं म्हणजे ते बोईसरचं अंतर आहे मित्रांनो। 12 तास ड्युटी करून आणि प्रवास करणे हे खूप महागात पडते। तर मित्रांनो तुम्ही पण असे करत असतील, कारण हे असे आपले दिवस येतातच बरी वाईट असे। तर मित्रांनो ते त्याला सामना करावा लागतोच, कारण की आम्हाला
रोज तिथे जावं लागत आहे. 12 तासाची ड्युटी आणि 4 वाजताच उठून तयारी करून फ्रेश होऊन नंतर मग निघायचं, तर हा फार मोठा आपल्या शरीराला त्रास पडतो. दुसरं काही नाही मित्रांनो, तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती मित्रांनो तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो बाय बाय.